शिवरायांनी विचार केला की यशवंतराव मोरे याचा जर वेळीच बंदोबस्त केला नाही तर आपल्या स्वराज्याला धोका पोचेल. म्हणून शिवरायांनी प्रथम त्याला एक खरमरीत पत्र लिहिलं. तुम्ही राजे म्हणविता? राजे आम्ही. आम्हा श्री शंभूने राज्य दिले तेव्हा तुम्ही राजे न म्हणत. मग यशवंतराव मोरे यांनी यावर उद्धटपणे उत्तर लिहिलं. तुम्ही काल राजे झाला. तुम्हास राज्य कोणी दिले? आम्हास श्रींच्या कृपेने आदिलशहाने राजे हा किताब छत्रचामर सिंहासन मेहरबान होऊन दिलेला आहे. तेव्हा उपाय कराल तर अपाय होईल. शिवरायांनी यावर उलट टोला दिला. जावळी खाली करून स्वतःला राजे न म्हणून आपले हात बांधून आमच्या भेटीस या. आमची चाकरी करा आणि एवढ्यावर तुम्ही नाही थांबलास आणि बंडखोरी केलीस तर मारले जाल. जावळीभोवती घनदाट जंगल होते. रायरीचा किल्ला अजिंक्य होता. जावळी जिंकणे सोपे नव्हते. शिवाय मोरे मंडळीही पुष्कळ होती. म्हणून शिवरायांनी भरपूर तयारीनिशी जावळीवर स्वारी केली आणि यशवंतरावाने जवळजवळ एक महिना शिवरायांशी झुंज दिली आणि शेवटी यशवंतरावाने आपल्या मुलाला घेतलं आणि तो रायरीला पळाला. शिवरायांनी रायरीच्या किल्ल्याला सुद्धा भक्कम वेढा दिला. यशवंतरावाने जवळजवळ 3 महिने शिवरायांशी झुंज दिली आणि शेवटी त्याला माघार घ्यावीच लागली. जावळी स्वराज्यात आली. त्यामुळे शिवरायांचे स्वराज्य दुपटीने वाढले. शिवाय यशवंतरावाचे सैन्य सुद्धा शिवरायांना मिळाले. यामुळे शिवरायांना खूप आनंद झाला. शिवाय रायरीचा प्रचंड भक्कम किल्ला स्वराज्यात आला. शिवरायांनी या किल्ल्याचे पुढे रायगड असे नामकरण केले. पुढे जवळच भोरप्या डोंगरावर शिवरायांनी एक नवीन किल्ला बांधला आणि त्या किल्ल्याचे नाव ठेवले प्रतापगड.